काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलेली पण आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर कोरलेली मालिका म्हणजे माझी तुझी रेशीम गाठ. अनेक दमदार कलाकारांनी गाजवलेल्या या मालिकेतून आणखी एक नवा आणि गोड चेहरा मनोरंजन विश्वाला मिळाला. तो चेहरा म्हणजे परी ही भूमिका साकारणारी बालकलाकार मायरा वैकुलचा. इतक्या कमी वयातही उत्तम अभिनय आणि भूमिकेतील निरागसपणा टिकवून तिने केलेले काम खरंच वाखाणण्याजोगे आहे. या मालिकेमुळे मायराला प्रचंड लोकप्रियता मिळाली, तसेच यातून तिला मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग देखील लाभला. या मालिकेनंतर लगेच मायरा नीरजा या हिंदी मालिकेत झळकली. त्यानंतर आता तिने मोठे पाऊल टाकले आहे. सोशल मीडियापासून प्रसिद्धी मिळवत मालिकांमध्ये झळकलेली मायरा आता लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. नाच गं घुमा या सिनेमातून मायरा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असून हा मायराचा पहिला सिनेमा आहे. या सिनेमातील मायराची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसली तरी मायराचा पहिला सिनेमा म्हणून सर्वच हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तुम्हीसुद्धा आहात ना उत्सुक? कमेंट करून नक्की सांगा.